सुप्रभात विद्यार्थी मित्रों, आपण मम्मटाचे साहित्य प्रयोजन पाहत आहोत। आतापर्यंत आपण दोन प्रयोजनांचा विचार केलेला आहे। एक म्हणजे अर्थप्राप्ती, त्यालाच आपण द्रव्यलाभ म्हणतो। त्यानंतर यश प्राप्ती किंवा त्यालाच कीर्ती, प्रसिद्धी, अशा दोन प्रयोजनांचा आपण सविस्तर परामर्श घेतलेला आहे। त्यानंतरच तिसरं जे काही मम्मटाने जे काही सांगितलेले प्रयोजन जे काही ते म्हणजे व्यवहार ज्ञान। आता व्यवहार ज्ञान हे जे काही प्रयोजन जे का आहेत ते खऱ्या अर्थाने वाचकनिष्ठ प्रयोजन आहे। म्हणजे पहिले जे काही दोन प्रयोजन आपण पाहिलेत ते दोघं प्रयोजन का आहेत, लेखकनिष्ठ आहेत। कारण साहित्य लिहिल्याने लेखकाला यश प्राप्ती होत असते, साहित्य लिहिल्यानंतर लेखकाला प्रसिद्धी मिळत असते, साहित्य लिहिल्यानंतर लेखकाला द्रव्यलाभ होत असतो, अर्थप्राप्ती होत असते। या दोघ प्रयोजनाचा आपण सविस्तर परामर्श घेतलेला आहे। आणि त्यानंतर तिसरं जे काय प्रयोजन आहे ते आहे व्यवहार ज्ञान। आता व्यवहार ज्ञान हे खऱ्या अर्थाने रसिकनिष्ठ प्रयोजन आहे किंवा त्यालाच आपण वाचकनिष्ठ प्रयोजन असंही म्हणत असतो। तसं पाहिलं तर साहित्य लेखनाने आपल्याला व्यवहार ज्ञान मिळतं असं आपण म्हणू शकत नाही। उलट साहित्य वाचल्याने आपल्याला व्यवहार ज्ञान मिळत असतं आणि त्यामुळे लेखकसुद्धा साहित्य लिहित असताना ते इतरांना म्हणजे विशेषतः रसिकांना वाचकांना व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावं या उद्देशाने खऱ्या अर्थाने लेखक जो का असतो तो साहित्य लिहित असतो। आता साहित्य वाचल्यानंतर वाचकाच्या कक्षा जे का असतात त्या रुंदावत असतात, कारण लेखक जो काय असतो हा आपल्या साहित्यातून आपल्याला जे काही अनेक प्रकारचे जे काही अनुभव आलेले असतात त्या अनुभवांचं चित्रण खऱ्या अर्थाने लेखक साहित्याच्या माध्यमातून एक प्रकारे करत असतो। कारण लेखकाकडे प्रतिभा शक्ती असते, लेखक हा संवेदनशील असतो, लेखक हा समाजाकडे एका डोळस बुद्धीने पाहत असतो आणि त्यामुळे जेव्हा लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव जे का असतात ते अनुभव जेव्हा तो साहित्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लिहित असतो आणि जेव्हा वाचक ते साहित्य वाचत असतो त्यावेळेस वाचकाचं मन जे का आहे ते प्रगल्भ होत असतं। कारण साहित्यामध्ये लेखक अनेक प्रकारचं वर्णन करत असतो, अनेक स्वभावांच्या माणसांचं वर्णन करत असतो, समाजामधल्या रीती असतील, रिवाज असतील, रूढी परंपरा असतील, चालीरीती असतील, या सर्वांचं प्रतिबिंब तो साहित्याच्या माध्यमातून मांडत असतो। आणि म्हणून साहित्याला आपण समाज जीवनाचा आरसा असं म्हटलेलं आहे। कारण लेखक हा काही काल्पनिक सर्वज लिहित नाही, समाजामध्येच लेखक वावरत असल्यामुळे समाजामध्ये अनेक प्रकारची माणसं जी काय असतात ते लेखकाला भेटतात आणि लेखकाला भेटल्यानंतर मग त्यांचे अनेक प्रकारच्या स्वभावाचे जे काही पैलू जे का असतील ते पैलू खऱ्या अर्थाने लेखक साहित्यातून व्यक्त करत असतो, कथा कादंबऱ्यातून व्यक्त करत असतो, नाटकातून व्यक्त करत असतो। आणि म्हणून तुम्ही अनेक प्रकारच्या कथा जर बघितल्या, अगदी गंगाधर गाडगिळ्यांच्या कथा जर बघितल्यात तर त्याच्या किल्लेली माणसं नावाची जी काय त्या कथेमधली माणसं
ही कशी मानवी विकृतीने नटलेली आहेत किंवा अनेक कादंबऱ्या जर बघितल्यात, काही प्रादेशिक कादंबऱ्या जर बघितल्यात, तर त्या प्रादेशिक कादंबऱ्यांमधून त्या प्रदेशातल्या रूढी असतील, चालीरीती असतील, परंपरा असतील, त्याचं चित्रण जे काय आहे ते लेखक जो काय तो साहित्यातून करत असतो. मग आपल्या प्रादेशिक कादंबऱ्यांमध्ये सुद्धा चार भाग त्या ठिकाणी पाडले गेलेले आहेत. मग मराठवाड्यातल्या कादंबऱ्याच्या जर तुम्ही कादंबऱ्या जर बघितल्यात, मग त्या मराठवाड्याच्या कादंबरीतून तिथला दुष्काळी भाग जो असेल त्याचं वर्णन आपल्याला दिसतं, तिथल्या माणसाचं चित्रण आपल्याला दिसतं, तिथलं लोकजीवनाचं चित्रण आपल्याला दिसतं. कोकणाचं जर कोकणाच्या कादंबऱ्या जर बघितल्यात तर तिथला कोकणाचा जो काय प्रदेश जो का असेल त्या प्रदेशाचं चित्रण आपल्याला व्यक्त होताना दिसतं. तिथल्या लोकांच्या राहणीमान असेल, तिथल्या रीतिरिवाज असतील, तिथल्या चालीरीती असतील, त्याचं प्रतिबिंब साहित्याच्या माध्यमातून लेखक मांडत असतो. अगदी विदर्भातले काही लेखक आहेत, त्यांनी वैदर्भी भाषेच्या माध्यमातून तिथला समाज, तिथलं लोकजीवन, तिथल्या माणसांच्या स्वभाव जीवनाचं चित्रण जे काही त्यांनी कादंबऱ्याच्या माध्यमातून केले. आपल्या खानदेशातील सुद्धा लेखकांनी अनेक कादंबऱ्या लिहून खानदेशी माणसाच्या जीवनाचं चित्रण जे काय आहेत, त्यांच्या स्वभावाचं चित्रण जे काय असतील, आपल्या खानदेशातील स्वतंत्र रूढी परंपरा चालीरीती जे काय आहेत त्याचंही चित्रण साहित्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी लेखक करत असतात. आणि जेव्हा वाचक हे सर्व साहित्य जेव्हा तो वाचत असतो त्यावेळेस वाचकाच्या म्हणजे ज्ञानाच्या कक्षा जे काय असतात त्या रुंदावत असतात. वाचकाला एक प्रकारचं ज्ञान प्राप्त होत असतं, वाचक हा ज्ञान समृद्ध होत असतो. त्याला लगेच कळतं की विदर्भातलं जे काही एखादी कादंबरी वाचल्यानंतर विदर्भातला माणूस कसा आहे, कोकणातला माणूस कसा आहे, म्हणजे माणूस कसा आहे म्हणजे काय, कोकणातल्या माणसाचं लोकजीवन कशा पद्धतीचं आहे, तिथल्या रीतिरिवाज कोणकोणते आहेत, तिथे सण उत्सव कोणत्या प्रकारचे साजरे केले जातात. जसं कोकण म्हटल्यानंतर गणेश उत्सवाला फार महत्त्वाचं स्थान दिलं जातं, किंवा आपल्या खानदेशामध्ये कानबाईचा उत्सव जो काय तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आता हा उत्सव फक्त खानदेशापुरता मर्यादित आहे, तिकडे पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकणामध्ये विदर्भामध्ये याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसणार नाही. आणि जेव्हा वाचक हे साहित्य वाचतो त्यावेळेस वाचकाला खऱ्या अर्थाने त्या त्या प्रदेशातील जे काही रीतिरिवाज जे का असतील, रूढी परंपरा जे का असतील, चालीरीती जे का असतील, त्या चालीरीती जे का आहेत त्या साहित्याच्या माध्यमातून कळत असतात. आणि म्हणूनच साहित्य वाचल्यानंतर माणूस हा खऱ्या अर्थाने प्रगल्भ बनत असतो. कारण साहित्यामध्ये माणसं जी भेटतात आपल्याला आणि ते जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला वाटतं अरे या माणसाच्या वाट्याला जे काही दुःख जे का आलं याच्या या स्वभाव दोषामुळं आलं, याच्या वागणुकीमुळे आलं, यांनी केलेल्या गैरसमजुतीमुळे आलं, याच्यामधला असलेला इगो म्हणा, अहंकार म्हणा, याच्यामुळे त्या ठिकाणी याच्या वाट्याला दुःख आलं. आणि म्हणून जेव्हा वाचक साहित्य जेव्हा वाचतो त्यावेळेस ती व्यक्तिरेखा जी काय ती व्यक्तिरेखा वाचल्यानंतर जेव्हा मनुष्य जीवन जगत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याने जर ते साहित्य वाचलं असेल तर तो आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सुधारणा करत असतो. म्हणून मित्र हो, ज्या काही चांगल्या कलाकृती ज्या काय आहेत त्या वाचल्यानंतर मनुष्य हा एक प्रकारे ज्ञान संपन्न बनत असतो, तो व्यवहारी बनत असतो, ज्याला व्यवहारात ज्ञान जे काय आहे ते कळत असतं. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो अरे त्याला कोणत्याच प्रकारचं व्यवहार ज्ञान नाही, पण काही माणसं इतकी हुशार असतात ते साहित्य वाचल्यानंतर एवढे व्यवहारी होऊन जातात की कोणाशी कसं बोलावं, कोणाशी कसं त्या ठिकाणी संवाद करावेत, हे सर्व जे काही ज्ञान जे काय आहेत हे त्याला साहित्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मिळालेलं असतं. समय सुचकता त्याच्याजवळ आलेली असते. काही साहित्यातून आपल्याला अगदी जीवनभर शिदोरी पडेल अशा शिदोरी मिळेल अशा प्रकारचं ज्ञान जे काय ते साहित्यातून आपल्याला मिळत असतं. अगदी उदाहरण दाखल म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्र,
त्याच्यावर चित्रपटही निघालेला आहे. नटसम्राट नावाचं जे काही नाटक जे काही विवा शिरवाडकरांनी लिहिलेलं, आता हे नाटक तुम्ही जर वाचलं तर त्याच्यातून आपल्याला काय व्यवहार ज्ञान मिळतं? कारण आप्पा बेलवलकर हा त्या नाटकातला नायक आहे. विवा शिरवाडकरांनी जेव्हा हे नाटक लिहिलं त्यावेळेस शिरवाडकरांच्या डोळ्यासमोर एकच विचार होता की आज या 21व्या शतकामध्ये आईवल्लांचा सांभाळ करणारे जे काही मुलं जे काय ते आपल्याला दिसत नाहीत, वृद्धाश्रमांची संख्या जास्तीत जास्त वाढलेली आहे. आणि म्हणून शिरवाडकरांनी जेव्हा ती कलाकृती लिहिली आणि त्या कलाकृतीमधला जो काही नायक जो काही दाखवला आहे तो आप्पा बेलवलकर, त्याची पत्नी कावेरी, त्याला सरकार म्हटलं गेलंय, एक मुलगा असतो एक मुलगी असते, असं एक चौकोनी कुटुंब आहे. आप्पा बेलवलकर म्हणजे महानायक नटसम्राट, जसं आपल्याकडे अमिताभ बच्चन आपण महानायक म्हणतो, तसा हा रंगभूमीवरचा एक मोठा फार कलावंत. आणि जेव्हा या कलावंताने विचार केला की आता आपण जी काही आपण पैसे जे काही आतापर्यंत मिळवलेले आहेत, आपल्याजवळ जी काही आतापर्यंत संपत्ती जी काही आपण गोळा केलेली आहेत, ती संपत्ती आपण दोघं मुलाला आणि मुलीला वाटून द्यावं. म्हणजे वास्तविक बघा, आप्पा बेलवलकर किती वैचारिकदृष्ट्या संपन्न आहे की मुलगा काय आणि मुलगी काय दोघांना समान हिस्सा, ज्याला आपण म्हणतो समान वाटणी, एक प्रकारे तो करतो. आणि आपल्या पत्नीला म्हणतो, अगे सरकार, ए बघ, आजपर्यंत मी जे काही मिळवलेलं जे काही संपत्ती जी काय आहे ती दोघं मुलांना मी समान वाटणी करतो आहे. त्यावेळेस कावेरी आपल्या पतीला म्हणते आहे, अहो ही सर्व संपत्तीची तुम्ही वाटणी करू नका, कारण म्हातारपण फार वाईट असतं. भूगोलाच्या भाषेत कोणी काही म्हणत असलं की पृथ्वी ही सूर्याचे भोवती फिरते का सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतो हे मलाही माहीत नाही, असं कावेरी म्हणते. परंतु माणसाचं जे काही जीवन जे काय आहे ते पैशांच्या नाण्याभोवती फिरत असतं. जोपर्यंत आपल्याकडे पैसा असेल तोपर्यंत मुलं जे काय असतील ते आपले होतील. आणि म्हणून आपल्याकडे एक मन आहे की असतील शिते तर जमतील भूते. पैसा जर राहिला नाही तर आपले रक्ताचे जे काही नातं जे काय आहे ते रक्ताचे नाते असलेली व्यक्तीसुद्धा दूर होत असतात, असं कावेरी आप्पा बेलवलकरांना सांगते, आपल्या पतीला सांगते. परंतु आप्पा बेलवलकर म्हणतो की नाही नाही, माझ्या मुलांवर विश्वास आहे, मी आता विचार करून टाकला, माझा ठाम निर्णय आहे. कारण बऱ्या वेळेस पुरुष जो काय आहे हा स्त्रियांचं ऐकत नाहीत, त्यांचे किती त्या ठिकाणी कळवळा करून जरी त्या सांगत असल्या तरीसुद्धा बऱ्याच वेळेस पुरुष या पुरुष हा जो काय वर्ग जो काय हा स्त्रीचं शक्यतो ऐकत नाही आणि म्हणून तो वाटणी करून टाकतात. आता वाटणी करून टाकल्यानंतर तुम्ही ते नाटक जर बघितलं असेल, चित्रपट जर बघितला असेल, तर काही जे काही दिवस असतात ते थोडे आनंदाने जातात. आप्पा बेलवलकर म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो मनमोकळ्या स्वभावाचा माणूस, आपल्या मनामध्ये जे येत असेल तशा पद्धतीने बोलणारा माणूस. आणि आप्पा बेलवलकर जेव्हा आपल्या स्वतःच्या मुलाच्या घरामध्ये राहतो, मुलगा जो काय आहे हा नोकरीला जातो, वडिलांच्या पैशांवर असतो, फ्लॅट घेतो मुंबईसारख्या शहरामध्ये, आणि जेव्हा हा आप्पा बेलवलकर त्यांच्याच घरामध्ये म्हणजे आप्पा बेलवलकरांच्या पैशाने घेतलेल्या घरामध्येच आप्पा बेलवलकर जेव्हा राहतात आणि त्यांचा मुलगा, त्यांची सुनबाई आणि एक नात असते. आता आप्पा बेलवलकरांचा स्वभाव जो असतो तो आगळपगड असतो आणि जेव्हा तो आपल्या नातीला एक प्रकारे चोरीचा लपंडाव जो असतात ते खेळतात, दोघं एकमेकांशी थट्टा मस्करी करतात, बोलतात. आणि जेव्हा आप्पा बेलवलकर आपल्या नातीला शी खेळत असताना, चोर लपंडाव खेळत असताना,
आणि जेव्हा आप्पा बेलवलकर, आता लहान मुलं म्हणजे काय, देवाघरची फुलं असतात, लहान मुलांचं मन निरागस असतं, आणि म्हणून जेव्हा आप्पाला ते सांगतात की आजोबा तुम्ही मला पकडा, ती टाकीमध्ये लपून जाते, सापडत नाही, आणि जेव्हा सापडल्यानंतर एक प्रकारे हा आप्पा बेलवलकर आपल्या नातीला म्हणतो आहे की चोट्टे भामटे वगैरे वगैरे आपण शब्द त्या ठिकाणी आप्पा बेलवलकर जेव्हा त्या ठिकाणी वापरत असतात, आणि तितक्यात सुनबाई घरामध्ये प्रवेश करते आणि ते शब्द ऐकते, आणि शब्द ऐकल्यानंतर आपल्या सासऱ्याला म्हणते खबरदार, जर एक शब्द तुम्ही जर यापुढे जर बोललात तर. आप्पा बेलवलकर शांत होऊन जातात, कारण मुलगी त्यांची असते, आप्पा बेलवलकर आजोबा असतो, आप्पा बेलवलकर काहीच बोलत नाही. ते आपल्या स्वतःच्या मुलीला म्हणजे नातीला जी आप्पा बेलवलकरची जी काही सून जी काय आहे ती सून स्वतःच्या मुलीला घेऊन बेडरूममध्ये घेऊन जाते, दोन चार चांगलं चपाटे जे काय असते ती मारते. आता दोन चार थापटा मारल्यानंतर ती घेऊन जाते आणि मुलीला सांगते की आजपासून जर त्यांच्याबरोबर जर खेळली तर तू विचार कर, तुला घरामध्ये मी कोंडून देईल. मग जेव्हा आप्पा बेलवलकरांचा मुलगा येतो आणि मुलगा आल्यानंतर मग ही सुनबाई जी काय ही सुनबाई आपल्या नवऱ्याला सांगते आहे की या घरामध्ये मला काय आता राहायचं नाही, कारण आपण शहरी भागामध्ये राहतो, मुलीवर चांगल्या प्रकारचे संस्कार झाले पाहिजे, आणि तुमचे वडील तर काय काय बोलतात हे मी सांगायची गरज नाही, भाड्याच्या घरामध्ये राहू, परंतु आता मात्र आपल्याला स्वतंत्र खोली करायची आहे, या घरामध्ये राहायचं नाही. आता जेव्हा बायकोने सांगितल्यानंतर पती जो काय, आजकालच्या बायका काय असतात, कान भरून देणाऱ्या असतात, नवराही त्याच दिशेने चालतो, आणि जेव्हा नवऱ्याला त्या ठिकाणी कान भरल्यानंतर आपलाच मुलगा म्हणजे नव तिचा जो काही आप्पा बेलवलकरचा जो काही मुलगा आहे तो आप्पा बेलवलकरला म्हणतो आप्पा मी तुम्हाला एक सांगू का हळू, आता ते मोठं नाटक आहे पण तुम्हाला दोन मिनिटात मी सांगतो की दबक्या आवाजात हा मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो की आप्पा आमचा सुखाचा संसार चाललेला आहे, या सुखाच्या संसारावरती तुमचे जे काही चिखलाचे पाय आणून आमचा जो काही संसाराचा जो काही गालीचा जो काय तो तुम्ही मलिन करू नका. त्यावेळेस आप्पा बेलवलकर म्हणतात काय सांगायचे काय तुला, तो म्हणतो की आम्हाला वेगळं राहायचंय, वेगळी खोली करायची आहे. त्यावेळेस आप्पा म्हणतो की अरे आजकालचे नवरे म्हणजे कमरेला खोचलेले रुमाल आहे, शेवटे आप्पा जो का आहे आता मुलगा आणि सुनबाई या दोघांच्या मधून तो आपल्या स्वतःच्या मुलीकडे राहायला निघून जातो. आता मुलीकडे निघून गेल्यानंतर सुद्धा तिथेही चोरीचा आरोप त्यांच्यावर होतो. आज चोरीचा आरोप केल्यानंतर आप्पा बेलवलकर स्वाभिमानी ज्या माणसाने दोघं मुलांना समसमान वाटणी केली, जो माणूस महानायक आहे नटसम्राट आहेत आणि आपल्या स्वतःच्याच मुलीने आपल्यावर चोरीचा आरोप करावा, आणि त्यावेळेस आप्पा बेलवलकर आणि स्वतःची म्हणजे त्यांची पत्नी कावेरी हे रात्रीच्या वेळेस बाहेर निघतात म्हणजे घरातून ते निघून जातात, आणि रात्रीची वेळ असते, पाऊस त्या ठिकाणी पडत असतो, आणि त्याच वेळेस हा आप्पा जो काही अत्यंत दुःखी अशा अवस्थेमध्ये वरून पाऊस पडतो आहे, आणि जी काही पत्नी जी काय आहे तिलाही त्या ठिकाणी तब्येत बरी नसल्यामुळे त्या ठिकाणी ते चालत असतात, एक ट्रकवाला त्या ठिकाणी कुठतरी त्यांना पुढेपर्यंत बसून घेतो, उतरतो पुढे गेल्यानंतर, आणि त्या पावसाच्या याच्यामध्ये आप्पा बेलवलकरांची पत्नी जी का असते ती त्या ठिकाणी तिचं निधन होतं, आणि निधन झाल्यानंतर आप्पा बेलवलकर त्या ठिकाणी
स्वगतासारखं बोलत असतो, मला घर पाहिजे, मला कोणी घर देता का घर. आणि त्यावेळेस मग एक बुटपाला पॉलिश करणारा जो काही मुलगा असतो तो आश्रय देतो, आणि आश्रय दिल्यानंतर मग शेवटी मुलगा मुलीला माहीत पडतं, मग ते शोधाशोध घेतात, जेव्हा ते घ्यायला येतात आणि घ्यायला आल्यानंतर आप्पा बेलोडकडे म्हणतात ते मी तुमच्याकडे येणार नाहीत. आता येणार नाहीत असं म्हटल्यानंतर सोबत त्यांनी PSI आणलेलं असतं. बुटवाला पॉलिश करणारा जो काही मुलगा आहे तोही म्हणतो की मी या बाबाला घेऊन जाऊन देणार नाहीत, कारण या बाबाने मला सर्व काही सांगितलेलं आहे, मला माझ्या आईवडिलांनी सोडलं आणि या बाबाला त्याच्याच मुलांनी सोडलेलं आहे, त्यामुळे मी या बाबाला घेऊन जाऊ देणार नाहीत. आणि जेव्हा PSI त्याला मारतो आणि त्यावेळेस त्या ठिकाणी हा आप्पा बेलवलकर त्या PSI म्हणतो की खबरदार त्याला जर एक थापड जरी मारलीस तर. त्यावेळेस आप्पा बेलवलकर त्या मुलाला मुलीला आपल्या जावयांना म्हणतो की मी आता येणार नाही. आणि त्यावेळेस स्वतः सकट तो या जीवनाचा एक प्रकारे त्याग करत असतो. ते नाटक तुम्ही मुळातच वाचा. मित्रो, या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला काय व्यावहारिक ज्ञान मिळतं, कारण याच्यातून एकच आपल्याला व्यवहार मिळत असतं की आपली जी काय संपत्ती जी का असेल ती शेवटच्या क्षणापर्यंत मुलांच्या नावाने करायची नाही. कारण मुलं हे जरी आपले काळजाचे तुकडे जरी असले, आपले हृदयाचे तुकडे जरी असतील, तरीसुद्धा ही मुलं आपली म्हातारपणी होतीलच असं आपण म्हणूच शकत नाहीत. आणि हे व्यवहार ज्ञान जे काही, हे व्यवहार ज्ञान या कलाकृतीतून आपल्याला शिकायला मिळतं. आज तुम्ही जर बघितलं देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रमांची संख्या जास्तीत जास्त वाढत आहेत. आता हे वृद्धाश्रमामध्ये राहणारी जी काही माणसं आहेत ती कोण आहेत माहिती तुम्हाला? हे सर्व सुशिक्षितांचीच आईवडील आहेत, ज्या मुलांना अंगा खांद्यावर वाढवलेलं असतं, लहानाचं मोठं केलेलं असतं. ती मुलं जेव्हा आईवडिलांची सेवा करत नाही मित्र हो, त्यावेळेस त्या वडिलांना आईला काय वाटत असेल? आपण साधी कल्पना जरी केली तरी आपल्याला एक प्रकारे अंगावर शहारे येत असतात. आणि म्हणून अशा कलाकृतीतून आपल्याला एक प्रकारचं व्यवहार ज्ञान जे काय ते मिळत असतं. म्हणून जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपली संपत्ती जी काय असेल ती संपत्ती मुलाच्या नावाने कधीच करायची नाहीतर आप्पा बेलवलसारखी परिस्थिती माणसांवर आल्याशिवाय राहणार नाही. हे व्यवहार ज्ञान आपल्याला साहित्यातून मिळत असतं आणि म्हणूनच साहित्य वाचल्यानंतर ज्ञानाच्या कक्षा ज्या असतात त्या वाढत असतात. आपण साहित्य वाचल्यानंतर आपण एक प्रकारे आपल्याला मनामध्ये एक हुशारी येत असते जीवन कसं जगावं. जीवनामध्ये मुलांवर जरूर प्रेम केलं पाहिजे, परंतु संपत्ती जी का असेल ती त्यांच्या नावाने कधीच करायची नाही. अगदी एकच प्याला असेल याच्यातून सुद्धा आपल्याला तेच शिकायला मिळतं. आपल्याला अशा अनेक कलाकृती सांगता येतील की जे वाचल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. अगदी रामायण महाभारत एक महाकाव्य जर वाचले तर या महाकाव्यामध्ये आपल्याला इतके अनुभव मिळतात, इतकं व्यवहार ज्ञान मिळत असतं, तेवढं व्यवहार ज्ञान जगाच्या कोणत्या साहित्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार नाही. रामायण, रामाचा त्याग बघा तुम्ही, आईवडिलांचा आदेश मानणारा राम, प्रजेच्या कल्याणासाठी बायकोचा त्याग करणारा राम, म्हणजे रामाचं जीवनचरित्र जर तुम्ही जर वाचलं, रामायण जर वाचलं, तर त्याच्यातून खूप काही आपल्याला व्यवहार ज्ञान मिळत असतं. महाभारतामधूनही तसंच आपल्याला ज्ञान मिळतं. महाभारतामध्ये काय म्हणजे या जगाचा जर आपण जर विचार केला, जे काही दृष्ट वागणूक करणारे जे काय असतात त्यांचा नाश होत असतो, सत्याचा विजय होत असतो. आणि म्हणून दृष्ट जे काय असतील ते दृष्टांचा त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात त्यांना त्या क्षणापुरता आनंद मिळेल, परंतु आयुष्याचा शेवट त्यांचा जो काय असतो तो वाईट असतो. म्हणून महाभारतातून आपल्याला हे शिकायला मिळत असतं की माणसाने नेहमी सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे, आणि सत्याच्या मार्गाने जो चालत असतो त्याच्या वाट्याला जीवनामध्ये थोडेफार हाल अपेष्टा होतील, परंतु त्याचं जीवन मात्र सुखकारच जात असतं, त्याच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहत नाहीत. हे महाभारतातून आपल्याला शिकायला मिळतं. महाभारतामध्ये 100 कौरव आहेत, 5 पांडव आहेत, कृष्ण आहेत, त्यांच्यामध्ये काय त्या ठिकाणी रामा म्हणजे महाभारतामध्ये जेव्हा हे 5 पांडव सांगायला लागला की आम्हाला आमचा वाटा देऊन द्या,
आणि त्यावेळी दुर्योधनाने काय सांगितलं, दुर्योधनाने की सुईच्या टोकावर मावेल एवढं सुद्धा तुम्हाला मी जमीन देणार नाही, वाटा देणार नाही. आणि याच वाक्यामुळे खऱ्या अर्थाने महाभारत घडलं. आणि हे तुम्ही पाहिलं असेल जीवनामध्ये ज्याचं हिस्सा असेल वाटा असेल तो दिला गेला पाहिजे. कदाचित ते जर दिलं गेलं नसतं, म्हणजे दिलं गेलं असतं, तर महाभारत घडलं नसतं, एवढा रक्तपात झाला नसता, एवढे दिवस युद्ध झालं नसतं, आणि समाजामध्ये कुठेतरी एक आदर्श ज्याला आपण म्हणतो ते आदर्श जीवन राहिलं असतं. परंतु भाऊबंदकी जी काही ती महाभारत काळापासून चाललेली आहे. सक्के भाऊ पक्के वैरी, त्यामुळे आपल्याकडे जी काही म्हण आहे ती त्याच्यामुळेच पडून गेलेली आहेत. मित्र हो, साहित्य वाचल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते. जीवन कसं जगावं, जीवन जगत असताना किती अडचणी आल्यात, किती समस्या जरी आल्यात, परंतु आपला प्रयत्न आपलं सत्कर्म हे जर आपण सोडलं नाही तर जीवनात आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे साहित्य वाचल्यानंतर आपल्याला कळत असतं, हे व्यावहारिक ज्ञान आपल्याला कळत असतं. आणि म्हणून हे जे काय प्रयोजन जे काय हे खऱ्या अर्थाने वाचकनिष्ठ प्रयोजन आहे, रसिकनिष्ठ प्रयोजन आहे, असं थोडक्यात आपल्याला या प्रयोजनाचा विचार करता येईल. त्यानंतरचं चौथं जे काय प्रयोजन आहे ते आहे अशुभ निवारण.